नमस्कार, फटाफट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि याच्या खास घडामोडी। अनलॉक 4 मध्ये या सेवा आणि सुविधांवर अजूनही राहणार निर्बंध। अनलॉकचा चौथा टप्पा 1 सप्टेंबर पासून सुरू होत आहे, तरी सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर आणि अशा काही ठिकाणांवर अजूनही निर्बंध ठेवण्यात आले आहेत। कंटेनमेंट झोन वगळता राज्य किंवा केंद्र सरकारसोबत चर्चा न करता स्थानिक पातळीवर लॉकडाऊन जाहीर करता येणार नाही। राज ठाकरेंचा एक नवा लुक इंटरनेटवर व्हायरल। 50 ओलांडलेले राज ठाकरे गॉगल, टी शर्ट, स्पोर्ट्स शूज आणि दाढीमध्ये या फोटोत दिसत आहे। नेहमी पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसणारे राज ठाकरे टी शर्ट आणि गॉगलमध्ये दिसल्यामुळे अनेकांना आश्चर्यच वाटतंय। प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन। संजय राऊत यांनी आंदोलनावर टीका केली। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर पंढरपुरात दाखल झाले असून मंदिर खुले करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले। भाविकांसाठी मंदिरं खुली करावीत अशी मागणी त्यांनी केली। जो उत्साह दारू दुकान उघडताना दाखवला त्यातला अर्धा तरी धार्मिक स्थळांसाठी दाखवावा अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। राज्यात दारू दुकानं, मॉल उघडले पण धार्मिक स्थळं उघडण्यात आलेली नाहीत। दारू दुकानाने काय होतं आणि धार्मिक स्थळांमुळे काय होतं याचा फरक सांगायची आवश्यकता नाही असंही फडणवीस म्हणाले। मराठवाड्यावर आंदोलन करणार असल्याचा निर्धार खासदार संजय जाधव यांनी बोलून दाखवला। मी शिवसेनाचाच आहे आणि शिवसेनेतच राहणार असं सांगून खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे। 1 सप्टेंबर पासून खासदार संजय जाधव मराठवाडाभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। राज्यातील रुग्णवाढ चिंताजनक। राज्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी 16,000 अधिक रुग्ण आढळले। राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7,80,000 झाली असून सध्या 1,93,000 रुग्ण उपचाराधीन आहेत। राज्यात आतापर्यंत 24,399 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। घरकाम करणाऱ्या काकूंचा 1,800 रुपयांचा हिशोबाचा व्हिडिओ व्हायरल। राज्य सरकारने गंभीर दखल घेतली। मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सम्मान केला पाहिजे। या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाज व्यवस्थेचा कणा आहे। हिशोबात चूक होणं हा थट्टेचा विषय होऊ नये। महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात। राज्य सरकार लवकरच महिलांच्या साक्षरतेसाठी नवीन उपक्रम हाती घेईल असं राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली। अभिनेता सुबोध भावे सह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण। स्वतः ट्विट करून त्यांनी माहिती दिली। मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे। आम्ही घरीच स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय। उपचार सुरू आहे। तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित राहा असं ट्विट सुबोध भावेंनी केलंय। कंगनाला मूवी माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती। भाजप नेते राम कदम यांनी कंगना रणौत बॉलिवूडमधील ड्रग माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे, त्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली असताना तिने मला आता मूवी माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते असं उत्तर दिलंय। CSK मध्ये मराठमोळ्या क्रिकेटरला मिळणार संधी। रेना मागार प्रकरणावर बोलताना CSK चे मालक श्रीनिवासन म्हणाले की ऋतुराज गायकवाड हा अप्रतिम फलंदाज आहे। रेनाने मागार घेतल्याने त्याला आता नक्कीच संधी मिळेल। तो कदाचित यंदाचा IPL चा स्टार खेळाडू म्हणूनही नावारूपास येऊ शकतो। सध्या CSK च्या त्या 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे, त्यात 1 ऋतुराज गायकवाड देखील आहे। या होत्या फटाफट बुलेटिन आणि ताज्या अपडेट साठी जोडले राहा आमच्या सोबत, म्हणजेच की विजिट करा मराठी।